त्यानंतर शाळेतून आलेल्या आमच्या मेघाताई सुरेश भारकर यांना विनंती की त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि आपलं सन्मान स्वीकार करायचं. मेघाताई सुरेश भारकर शाळेतून आलेले आहेत आमच्या मोठ्या बहिणी. जयश्री सुभाष कवी, जयश्री मॅडम आमच्या रिमांड होमच्या अधीक्षका, जयश्री सुभाष पाटील, त्यानंतर प्रभावती लोंढे ज्ञानगंगा पुरस्कारासाठी मी त्यांना निमंत्रित करतो. निलिमा सेठे मॅडम यांनी त्यांचं सन्मान द्यायचं आहे. निलिमा सेठे मॅडम, त्यानंतर आमच्या ज्येष्ठ मराठी एमए करत आहे त्यांच्यासाठी जोरदार काळ आहे. त्यानंतर त्यांनी पर्यावरणासाठी भरपूर कार्य केलेले आहे. रमजान मुलीमध्ये जो वृक्षरोपण केलेलं आहे ज्येष्ठांसाठी बरेचसे कार्य त्यांनी केलेले आहे. सुनंदाताई वणकर, त्यानंतर आमच्या पुढावर आलेला सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून सुनीताताई कसबे त्यांनी तयार राहायचं आहे. सुनीताताई कसबे यांचं सन्मान कल्पना शर्मा करतील. सुनीताताई कसबे, त्यानंतर भावना भानुदास जोशी आदर्श ज्ञानगंगा पुरस्कार, त्यांना विनंती की त्यांनी मंचवरती आपल्या परिवारासाठी यायचं आहे आणि आदर्श ज्ञानगंगा पुरस्कार श्रीमताई भोळे यांच्या हस्ते स्वीकार करायचा. त्यानंतर पुढचं नाव नीता वराळे, नीताताई वराळे बापू साहेब यमोताई अवकाळे आहे. यमोताई अवकाळे त्यांना पाठवू. ठीक आहे, मी बाहेर घेणार. सुजाता ठाकूर, त्यानंतर आमच्या पुरुष क्षेत्रामध्ये मी सचिन अंकरे साहेब कामगार आलेले आमचे समाज भूषण पुरस्कारासाठी त्यांना निमंत्रित करतो. जयंती लिपरवाल सर यांना विनंती की त्यांचा सन्मान करायचा. सचिन अस्करे सामाजिक कार्यासाठी सदैव कार्यरत असलेले आमचे. त्यानंतर सचिनजी अतकरे, त्यानंतर युवा उद्योजक भवन 2019 चे आमचे विवेक मंदरसिंग सोनवणे यांनाही विनंती की त्यांनी मंचा जवळ यायचंय. विवेक भाऊ मंदरसिंग सोनवणे, मी जयंती लेखक असताना विनंती करतो की त्यांनी विवेक मंदरसिंग सोनवणे यांचं सन्मान द्यावं. त्यानंतर पुण्यनगरीचे आमचे जळगाव शहराचे पत्रकार नदी मेहमत, नदी मेहमत यांनी मंचाजवळ यायचंय. मी सुनीलजी पुराळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान द्यायचा आहे.
बुलढाणामध्ये आमचे मुनाफ सर आणि शाहिदा मुनाफ मॅडम त्यांनी आपल्या परिवाराशी द्यायचंय आणि आपलं सन्मान स्वीकार करायचंय. मुनाफ सर बुलढाणा पुरस्कारचा कार्यक्रम संपूर्णपर्यंत कोणी इथून जाऊ नये. पत्रकार साहेबांची अशी विनंती आहे की सर्वांचा ग्रुप फोटो घेण्यात येईल आणि ज्यांना आपलं फोटो ग्रुप मध्ये पाहिजे त्यांनी इथे थांबायचं जाण्याची काही करायची. त्यानंतर मुनाफ सर काळ्या 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 पुरस्कारांचे सन्मान करताना काळ्या लागवणं हे आपलं परत कर्तव्य आहे. त्यानंतर सुभाष माळे सर्वोत्कृष्ट पत्रकार कोल्हापूरहून आलेले आमचे ज्येष्ठ बंधू सुभाषजी माळे त्यांनी लवकरात लवकर मंच जवळ यायचे. सुभाषजी माळे मी गाडीवर लढाई करतो. ओके पुढचं नाव भानुदास पांडुरंग जोशी यांनी मंचाजवळ उभं राहायचे. भानुदास पांडुरंग जोशी सुभाष माने सरांचं झाल्यानंतर मी कार्यकर्त सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार द्यायचा. त्यानंतर पुढील नाव नितीशजी मानकर सर्वोत्कृष्ट पत्रकार आमचे खांद्यावरून आलेले आहेत. त्यानंतर आमचे योगेशजी हजारे नितीशजी मानकर नंतर योगेशजी हजारे त्यांनी मंचाजवळ यायचे. हे बघा कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ कमी आहे आणि सर्वांना वाटतं की आपल्याला सर्वांचे असे पुरस्कार द्यायला हवं. त्यासाठी मी सर्वांना एक विनंती करतो की ज्यांचं नाव घेतलं त्यांनी मंचाजवळ येऊन उभं राहायचं. मान्यवरांना पुढे कार्यक्रमासाठी जायचं असतं त्यासाठी लवकरात लवकर मंचाजवळ यायचं. योगेशजी हजारे नंतर लाल सिंग दाभेकर आदर्श ज्ञानगंगा पुरस्कारासाठी आदर्श ज्ञानगंगा पुरस्कारासाठी लाल सिंगजी दाभेकर लाल सिंगजी दाभे डाबेराव डाबेर डाबेकर सॉरी डाबेराव लाल सिंगजी डाबेराव आदर्श ज्ञानगंगा पुरस्कार. त्यानंतर आमचे अवधूतजी पाटील पर्यावरण मित्र पुरस्कार मी सुभाष माणेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकार करायचे ते नाहीये. अवधूतजी पाटील नंतर शिवाजी जाधव अवधूत पाटील सर नंतर शिवा जाधव टायगर ब्रिगेडचे अध्यक्ष बुलढाणा जिल्ह्याचे समाज सेवा पुरस्कार जिल्ह्याला सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर मिलिंद रमेश पाटील यांनी आपल्या पुरस्कारासाठी इकडे यायचे मंचाजवळ. मिलिंद रमेश पाटील आलेच का त्यांनी पुरस्कार स्वीकार करायचं होतं. मिलिंदजी रमेश पाटील समाज भूषण पुरस्कारासाठी मुकुंदभाऊ गोसावी सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर रक्तदान शिबिर प्लेटलेट डोनेट मुकुंदभाऊ गोसावी जळगाव शहरातलं एक सुपरिचित नाव कोणत्याही सामाजिक कार्यासाठी सदैव तयार असणारे आमचे मुकुंदभाऊ गोसावी. त्यानंतर ज्योती भागवत
फिलिपियन्सच्यासाठी मी ज्योती बाबा यांना बोलवले आहे, त्यांनी मंदिराजवळ असले. त्यानंतर